नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो. तर आता आज आपण आलो आहे बेडगमध्ये, आणि बेडगमध्ये बरोबर दिनांक 10 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता 1 लाख रुपयाचं बक्षिसाचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे बैलगाडी शर्यतीचं. तर आता आपण त्यासाठी पंच कमिटीची मुलाखत घ्यायला आलो आहे. तर नेमकं गट कसे असणार आहेत, म्हणजे बक्षिसाचं स्वरूप, कोणते कोणते गट आहेत, परत त्याचप्रमाणे नियम वाटी, शासनाच्या नियमानुसार हे मैदान असणार आहे, त्यामुळे त्यांचं आणि काय आधार कार्ड, जे काय बैलगाडी मालकांचं किंवा चालकांचं जे आधार कार्ड लागणार आहे, त्यासाठी आपण संपूर्ण ही मुलाखत घ्यायला आलो आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला तुमचं नाव सांगा. मी राजेंद्र सुभाष नागरगोजे. येणाऱ्या 10 मार्चला बेडग या ठिकाणी बेडग पट्ट्यावर महाशिवरात्री आणि म्हसोबा यात्रेच्या निमित्तानं भव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या मैदानाच्या उद्घाटनासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार सुरेशभाऊ खाडेसाहेब, तसेच सुशांतदादा खाडे या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर माननीय विशालदादा पाटील, चेअरमन वसंतदादा सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर जितेश भैया कदम, काँग्रेसचे नेते, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनकंडे सर, त्याचबरोबर विज्ञान माने, अशा पद्धतीनं मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये बेडग येथे या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होणार आहेत. त्याचबरोबर बेडग गावातील माननीय अमरसिंहदादा पाटील युवा मंच, अमरसिंहदादा असतील, त्याचबरोबर बाळासाहेब ओमासे युवा मंच आणि बाळासाहेब ओमासे साहेब असतील, त्याचबरोबर राजेंद्र नागरगोजे युवा मंच, या सर्व मंचचे कार्यकर्ते या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी बेडग गावातील अनेक मंडळांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत. तर जनरल अ गटाचं या ठिकाणी या स्पर्धेचं प्रथम बक्षीस आहे, ते 1,11,111 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 71,111 रुपयाचं आहे, आणि तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 51,111 रुपयाचं बक्षीस व या सर्वाबरोबर निशान या ठिकाणी या स्पर्धकांना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर जनरल ब गट जो आहे या गटामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते 41,111 रुपयाचं आहे, यामध्ये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 31,111 रुपयाचं आहे, आणि तृतीय क्रमांक या ठिकाणी 21,111 रुपये. अशा पद्धतीनं जनरल ब गटाची स्पर्धा या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये पुन्हा तिसरा गट आहे, तो दुसरा चौथा गट आहे. या गटाचंही या ठिकाणी पहिल्या नंबरचं बक्षीस आहे ते 21,111 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 15,111 रुपये, व तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 11,111 रुपये अशा पद्धतीने दिलं जाणार आहे. आणि चौथा गट जो आहे तो आदत गट आहे. आदत गटामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाचं बक्षीस 11,111 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 7,111 रुपये, आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 5,111 रुपये. तर या ठिकाणी मिरज पूर्व भागामधली ही चांगली एक मोठी स्पर्धा या ठिकाणी बेडग या ठिकाणी ही संपन्न होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी जे नियम व अटी आहेत याबाबत माहिती जी आहे ते आमच्या या पंच कमिटीचे प्रमुख असणारे माननीय विष्णुपंत पाटील ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आपल्याला देतील. आता तुम्ही बक्षिसाचं स्वरूप बघितलंच, तर आता आपण बघणार आहे नियम व अटी. मग परवाचं मैदान जे झालं, म्हणजे बेडगला जी मैदान होत्या ती करेक्टच होत्या, त्याचमुळे तुम्ही आता नियम वाटी हे लक्ष देऊन ऐका. तर आता नियम वाटी सांगतील. आज जे सरांनी सांगितलं 10 तारखेच्या बेडगच्या शर्यतीचे सर्व नियोजन, आमचं एकच परवा जे मैदान झालं त्या मैदानात सर्वच मैदान एकदम शासनाच्या नियमाप्रमाणे काटेकोरपणे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही, आणि हा उद्याचे मैदानसुद्धा त्याच्यापेक्षा आम्ही व्यवस्थितपणे पार पाडणार आहोत. एक दुसरी गोष्ट, जर कुणी चुकून जरी काय केलं, बॅटरी घेऊ दे किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला त्यांच्या हातून, तर अजून आमच्या बेडगमध्ये एक मोठी मैदान 2-3 निघणार आहेत. त्या मैदानावरती परत तो ड्रायव्हर आणि त्या ड्रायव्हर ज्या जो बैल आहे त्या बैलाला आम्ही या बेडगमध्ये प्रवेश देणार नाही, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. व याच्यामध्ये कोणी अनुचित प्रकार यांच्यातून कोणाच्या घडलाच तर आम्ही त्यांना ड्रोन बघून, पण तर आमचे कमिटी फक्त 2 गाड्या असतील आतमध्ये, बाकीची मुलं साईडला चेक करणारे असणारच आहेत. एक दुसरी गोष्ट, जर ड्रोनमध्ये काही सापडलंच तर त्याला बक्षीस दिलं जाणार नाही, आणि आम्ही शासनाच्या नियमाच्या उल्लंघन केल्यामुळं त्यांच्यावरती कडक
कडक अशी कारवाई करण्याचे आम्ही पोलीस स्टेशन किंवा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार. चालूच आहे करा. उद्याचं बेडकचं जे मैदान आहे याचं नियोजन अतिशय चोख पद्धतीनं काटेकोरपणे नियोजनपूर्वक या ठिकाणी या मैदानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय नियमानुसार ज्या पद्धतीनं बैलं पळतील, ज्या नियमानुसार बैलं पळतील अशा बैलांचेच नंबर या ठिकाणी या मैदानात येणार आहेत. आणि एक बेडगेला परंपरा आहे एक चांगल्या पद्धतीच्या शर्यत्या घेण्याची, ती परंपरा बेडगेनं आजपर्यंत जोपासली आहे. आणि याचंच फलित म्हणून या ठिकाणी जो जनरलचा गट आहे त्या गटामध्ये आज 12-13 गाड्या या ठिकाणी नोंद झालेल्या आहेत. ब गटामध्ये सुद्धा जवळपास 18 गाड्या आज नोंद झालेल्या आहेत. आदत आणि दुसरा चौथा या गटामध्ये सुद्धा आज ठिकाणी 18 ते 20 गाड्या जमा नोंद झालेल्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत जवळपास 65-70 गाड्या या ठिकाणी नोंद झालेल्या आहेत. आणि 2 दिवस आहेत, त्याही दिवसामध्ये अजून गाड्या वाढतील. हे गाड्या एवढ्या येण्याचं, एवढे स्पर्धक या शर्यतीमध्ये उतरण्याचं कारण म्हणजे बेडगेचं जे मैदान आहे हे मैदान अतिशय चांगलं आहे. पायाला बैलांना चांगलं आहे, पायाला पत्री नसेल तरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं बैल या मैदानामध्ये पळू शकतो अशा पद्धतीचं मैदान या ठिकाणी बेडकचा हा पट्टा आहे तो आहे, तो एक प्रसिद्ध पट्टा आहे. आणि म्हणून याचा बेडक आणि बेडकच्या पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील आणि आजूबाजूचा कर्नाटकचा भाग असेल इतर भागातीलही सर्व शर्यतीचे जे प्रेमी आहेत या सर्व शर्यतप्रेमींनी बैलगाडाप्रेमींनी या मैदानावर सर्वांनी आपली उपस्थिती लावावी. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि संयोजन आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये कोणताही अनुचित प्रकार हा घडला जाणार नाही. अशा पद्धतीचा जर प्रकार कोण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याला त्याची शिक्षा मिळण्याशिवायही राहणार नाही. कारण या संपूर्ण स्पर्धेवर 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमची नजर असणार आहे. त्याचबरोबर आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत हेही या ठिकाणी टप्प्याटप्प्यावर उभा राहून या ठिकाणी या स्पर्धेवर अतिशय बारीक नजर लावून या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन पाहणार आहेत. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं एक नेटकं नियोजन आणि संयोजन आणि या माध्यमातून होणारी बेडगेची स्पर्धा आपल्याला निश्चितच आनंददायी ठरेल असं या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो. तर मित्रांनो, ही होती पंच कमिटीची मुलाखत. आणि आता पंचांनी सांगितलं की बाबा जनरलला 12 गाड्या नोंद आहेत, परत न ब गटाला 18 ते 20 गाड्या नोंद आहेत, दुसऱ्या चौशाला पण तेवढ्याच आहेत आणि आदतला पण तेवढ्याच गाड्या नोंद आहेत. एवढं गाड्या नोंद व्हायचं कारण म्हणजे हे मैदान करेक्ट होतं आहे. आणि मैदान करेक्ट करण्याचं कारण म्हणजे ती ग्रामस्थ आणि ती जी राबणारी पंच कमिटी असत्या फक्त आणि फक्त ह्यांच्यामुळेच हे मैदान करेक्ट पार पडत असतंय. तर त्यांचंही आभार मानायला पाहिजेत की त्यांनी जेवढं कष्ट घेऊन हे मैदान करेक्ट पार पाडण्याचा प्रयत्न करतात. बेडकमध्ये अनेक म्हणजे भरपूर प्रमाणात शर्यत शौकीन आहेत, ते सकट हे मैदान करेक्ट पार पाडण्यासाठी अनेक चांगल्या उपाययोजना करतात आणि प्रयत्नही करतात. कारण ह्या गावात बैलं भरपूर पळतात पण कधी गावचा बैल पळतो आहे म्हणून कधी कुणी मेजॉरिटी करायचा प्रयत्न केला नाही. हेच मुख्य कारण आहे की हे मैदान करेक्ट पार पडतं. तर तसंच मित्रांनो, अशीच मैदानं करेक्ट पार पाडा आणि तुम्ही यायला विसरू नका. 10 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता हे मैदान होणार आहे आणि करेक्ट 3 वाजता आजचा पहिला गट सुटणार म्हणा. आणि बरोबर मित्रांनो, 3 वाजता यांनी टायमिंग टाकले, त्याचप्रमाणे त्यांनी आदतचा पहिला गट हे जास्त गट होणार असल्यामुळं आदतचा पहिला गट हे त्यांनी 3 वाजता सोडणार आहेत. तर लवकर येऊन सहकार्य करा. धन्यवाद मित्रांनो.